आज भोजाजी महाराज ज्यांना खऱ्या अर्थाने आपण जसं गजानन महाराजांना मानतो तसंच भोजाजी महाराजांना देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण मानतो। इतक्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतात आणि पूर्णाचा प्रसाद हा या ठिकाणी देतात। खरं म्हणजे मागे एका कार्यक्रमामध्ये माझ्या पत्नीने सांगितलं की मला पुरणपोळी आवडते, तर मी कुठेही गेलो तर लोक मला पुरणपोळीच देतात, पण त्या पुरणपोळीपेक्षा भोजाजी महाराजांच्या प्रसादाची पुरणपोळी ही अधिक गोड देखील आहे आणि खऱ्या अर्थानं ती अधिक आपल्याला समाधान देणारी देखील आहे, हे मात्र निश्चितपणे मानलं पाहिजे।